सांगलीमध्ये ऊस दर आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तासगाव खानापूर तालुक्यातल्या साखर कारखान्यांवर धडक देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढत कारखाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनेक ठिकाणी ऊस वाहतूक देखील रोखण्यात आली. तसेच उदयगिरी कारखान्याच्या शिरगाव येथील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. ऊसाला 3,500 पहिली उचल द्यावी आणि गतवर्षातला ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्यात यावा. तोपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसाला पहिली उचल 35 रुपये आणि गतवर्षीचा 400 रुपयाचा हप्ता मिळावा या मागणीसाठी आज तासगाव आणि खानापूर तालुक्यात मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे. आणि ही रॅली उदगिरे, तासगाव, आंधळी, बलवडी, बोरगाव, शिरगाव, विसापूर, मांजर्डे, हतनूर, मोराळे या मार्गे काढण्यात आले. आणि आता या ठिकाणी शिरगाव या ठिकाणी उदगिरी साखर कारखान्याचं गट ऑफिस आहे आणि त्या गट ऑफिसला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलेलं आहे. निश्चितपणानं सगळ्या साखर कारखानदारांना माझा इशारा आहे की यापुढच्या काळात जर तोडी सुरू राहिल्या तर निश्चितपणानं सगळ्या कार्यालयांना आम्ही टाळं ठोकू, तोडी बंद पाडू, वाहनं रस्त्यावर थांबू, पण एकही कांड कारखान्यापर्यंत पोहोचू देणार नाही. जोपर्यंत तुम्ही पहिली उचल 35 रुपये जाहीर करत नाही तोपर्यंत हा संघर्ष रस्त्यावरचा आणि न्यायालयीन संघर्ष होतच राहणार. त्यामुळे लवकर दर जाहीर करावा आणि दराची कोंडी सोड मिटवावी अशा पद्धतीचं आवाहन मी या निमित्तानं करीत आहे.